पूर्वी ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये परसबाग असायची. आता जागेच्या अभावी परसबाग कोणी करत नाही, पण प्लास्टिकच्या पिशवीच्या अनोख्या वापराची शक्कल लढवून महाडमधील बिरवाडी विभागामध्ये परसबाग केली जात आहे. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये शेणखत, राखाडी, भाताचा तूस, गिरीश पुष्पाचा पाला आणि मातीचा वापर करून टोमॅटो, वांगी, मिरची, घेवडी, तोंडली, काकडी, कारली या भाज्यांची पिके घेतली जात आहेत. अनुभव प्रतिष्ठान आणि ॲस्टेक लाईफ सायन्स यांच्या माध्यमातून बिरवाडी विभागातील आसनपोई, बिरवाडी, काळीज, शेल, साकडी, भोगाव आदी 12 गावांमध्ये 900 बॅगमध्ये अशा प्रकारे परसबाग फुलवल्या गेल्या आहेत. मी टाकाऊ पिशवीमध्ये माती, खरोती, भाताचा तूस आणि गिरीपुष्पाचा पाला आणि राखाडी हे सगळं मिश्रण मिक्स करून आणि खडी लागते आपल्याला, जेणेकरून पाणी घालण्यासाठी आपण ते जागा करतो त्यासाठी खडी लागते. हे सगळं जिन्नस आम्ही एकत्र करून एका पिशवीमध्ये 12 रोपं लावलेले आहेत, जे आपण पूर्वीच्या काळामध्ये मोकळ्या जागेवरती आपण उत्पन्न परसबाग करत होतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय एवढं बरंच उत्पन्न मिळत नव्हतं. पण आम्ही एका पिशवीमध्ये 12 रोपं लावून आम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न, म्हणजे आम्हाला विकतचं आणावं लागत नाही. त्यामध्ये आम्ही टोमॅटो 6 महिने वापरतो, 6 महिन्यात आम्हाला ते टोमॅटोचं उत्पन्न मिळत असतो. आणि वांगी आणि मिरच्या आपण 1.5-2 वर्ष ते वापरू शकतो. जरी पिशवी आपली खराब झाली तरी आपण खाली मोकळ्या जागेवरती ते रोप लावून त्याचं उत्पन्न घेऊ शकतो, वांगी मिरचीचं. आता आपण बघायला गेलात तर ज्यावर जो आपल्या मार्केटमध्ये भाजीपाला येतो तो पूर्ण केमिकलयुक्त असतो आणि त्याने अनेक रसायने वापरून त्याची त्या झाडाची वाढ केलेली असते. परंतु हा जो आम्ही आता भाजीपाला केलेला आहे ज्याला म्हणतो आपण पिशवीतली उभी शेती अथवा परसबाग बोलतो, या परसबागेमध्ये कसं असतं की आपण एक घरातली टाकाऊ वस्तू किंवा ज्या आपल्या निसर्गात उपलब्ध असणाऱ्या वस्तू यांचाच वापर करून आपण याच्यामध्ये हा भाजीपाला पिकवत असतो. आता याच्यामध्ये काय करतो आपण की एक 50 किलोची बॅग घेतो, त्याच्यामध्ये 7 गमिल माती घेतो, 3 गमिल शेण घेतो, 1 गमिल भाताचा तूस घेतो, 1 गमिल राखाडी घेतो आणि गिरीपुष्पाचा पाला 1 गमिला आणि 1 4-इंचाचा पाईप साधारणतः 1 मीटरचा घेतो. आता आपण काय करतो याच्यामध्ये की आपण ज्या वेळेला पिशवी भरत असतो त्यावेळेला खडी सोडून बाकीचं सगळं आपण सामग्री एकत्र करतो आणि एकत्र केल्याच्या नंतर त्या पिशवीच्या 50 किलोची जी बॅग असते त्या बॅगेच्या पिशवीच्या मधोमध आपण तो पाईप ठेवतो आणि मधोमध पाईप ठेवल्याच्या नंतर एकत्र केलेली जी सामग्री आहे ती आपण त्या पिशवीच्या बाजूने भरतो, त्याच्यामध्ये खडी ओततो, खडी ओतल्याच्या नंतर तो आपण पाईप बाहेर काढतो आणि पाईप बाहेर काढल्याच्या नंतर ती पिशवी आपली एका ठिकाणी स्टेबल होते. आणि स्टेबल झाल्याच्या नंतर काय होतं की आपण सर्व प्रकारचं जे निसर्गात उपलब्ध असणारं सेंद्रिय जे घटक आहेत ते आपण त्या पिशवीमध्ये वापरलेत. साधारणतः 1 ते 1.5 वर्ष म्हटलं तरी चालेल याच्यामध्ये, तर 2 वर्षापर्यंत हा भाजीपाला यांना मिळू शकतो. याच्यामध्ये टोमॅटोसारखं जे पीक आहे ते पाऊस पडेपर्यंत साधारणतः पाऊस पडायच्या 1 महिन्यापर्यंत टिकतं, परंतु वांगी आणि मिरची आहेत हे साधारणतः तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष हे राहतात. त्याच्यामध्ये पिशवी खराब होते परंतु ते भाजीपाला आपला टिकून राहतो. आणि त्याच्यानंतरही आपण काय करतो की त्याचा जो भाजीपाला जी मिरची तयार झालेली आहे किंवा जी वांग्याची रोपं तयार झालेली आहेत त्याची वरती शेंडे कुटून त्याचे खुंट काढून आपण पुन्हा जमिनीमध्ये त्याची लागवड करू शकतो. अशा पद्धतीनं हा सेंद्रिय जो भाजीपाला आहे तो घरच्या घरी प्रत्येकाने करायलाच हवा आणि त्याने आपलं आरोग्यही सुधारेल आणि आपल्या आपल्या आर्थिकसुद्धा बचत त्याच्यापासून होऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड.